उल्हासनगर मध्ये संत निरंकारी मिशन यांच्या सहकार्याने पब्लिक हेल्थ गार्ड कडून मोफत डेंटल चेकअप आणि नेत्र तपासणी चिकित्सेचे आयोजन करण्यात आले. शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. उल्हासनगरात संत निरंकारी मिशन यांच्या तर्फे नागरिकांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोफत डेंटल चेकअप आणि नेत्र चिकित्सा शिबिर राबवण्यात आले. पब्लिक हेल्थ गार्ड या संस्थेने मोफत डेंटल सुविधा दिल्यात. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 127 कॅम्प झाले. शहरातील गोरगरीब गरजू नागरिकांसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 500 पेक्षा जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तर डॉक्टर बलराम कुमावत यांच्या डॉक्टर टीमने विशेष परिश्रम घेतलाय. ऍक्च्युली आज निरंकारी मिशन यांनी आम्हाला बोलवलं, आम्हाला सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी चान्स दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या संस्थेचा एकच उद्देश आहे की जिथे जिथे डेंटल चेकअप होतात, ह्या फक्त डेंटल चेकअप असतात, परंतु आमचे जे डॉक्टरांची टीम पूर्ण इथे आलेली आहे, आज आमच्या डॉक्टरांच्या टीमचा उद्देश असा आहे की सामान्य जनतेला फक्त डायग्नोसिस नाही तर त्याची ट्रीटमेंट पण भेटली पाहिजे. लोकांचे दुखणारे दात काढले गेले पाहिजे, लोकांच्या हेड्यातून येणाऱ्या रक्ताची ट्रीटमेंट झाली पाहिजे, लोकांचे ओरल कॅन्सर डिटेक्ट झाले पाहिजे, लोकांना इम्प्लांटचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे, लोकांना दात कसे वाचतील हे सांगितले पाहिजे आणि दाताची निगा कशी ठेवली जावी हे सुद्धा आम्ही सामान्य जनतेपर्यंत अतोनात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून मी आमच्या सगळ्या डॉक्टरांच्या टीमचा धन्यवाद व्यक्त करतो. डॉक्टर वरुण भाटे आहेत, डॉक्टर प्रतीक्षा आहे, डॉक्टर स्नेह आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर पिकनी आहेत आणि डॉक्टर निलिमा आहेत. ह्या सगळ्या लोकांनी तर खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. म्हणून आम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अतोनात प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहू. धन्यवाद. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.